नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज पॅरिसच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेनं वर्तवला आहे तर दोन हजार सोळा सतरा या वर्षात हा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के आणि त्यापुढच्या वर्षात सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असं या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे महत्वाच्या संरचनात्मक सुधारणांना संमत करण्यात येणाऱ्या अडचणी आणि मोठ्या प्रमाणावरच्या थकीत कर्जामुळे विकास दरावर परिणाम होण्याचा इशाराही पॅरिसच्या संस्थेनं दिला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात जवळपास छत्तीस टक्क्यांनी वाढ होऊन तीन लाख ब्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचलं गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अप्रत्यक्ष कर संकलन दोन लाख एक्क्याऐंशी कोटी रुपये झालं होतं अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या एका पत्रकात दिली आहे चालू आर्थिक वर्षात सुमारे सहा लाख सत्तेचाळीस कोटी रुपये अप्रत्यक्ष कर संकलनाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे त्यापैकी एकोणसाठ पूर्णांक दोन दशांश टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोगावर भारताची पुन्हा निवड आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोग गेली चाळीस वर्ष कार्यरत असून आंतरराष्ट्रीय व्यापारात नियमांचं संतुलन आणि सुधारणा करण्याचं कार्य हा आयोग करतो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत झालेल्या निवडणुकीत या आयोगावर भारतासह तेवीस जणांची निवड झाली यात पाकिस्तान चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्राझील स्पेन इराण या देशांचाही समावेश आहे भारताच्या जी जीसॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं उद्या फ्रेंच गयानामधल्या अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे सौदी अरेबियाच्या अरब सॅट सहा ब या उपग्रहासोबत एरियन पाच व्हीए सत्तावीस या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं जी सॅटचं सा प्रक्षेपण करण्यात येणार आहे उच्च क्षमतेचा हा उपग्रह असून त्यामध्ये इन्सॅट आणि जी प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी लंडन दौऱ्यावर जाणार आहेत हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित करण्यात येणार आहे या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण लेख घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सात डिसेंबरला नागपूर इथं होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे सध्या मंत्रिमंडळात बारा जागा रिक्त आहेत या जागांपैकी दोन जागा शिवसेनेच्या तर चार जागा छोट्या मित्रपक्षांना येतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीटीआयला सांगितलं भाजपाच्या वाट्याला असलेल्या सहाही जागा भरायच्या किंवा दोन जागा रिक्त ठेवायच्या याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही पाटील यांनी सांगितलं सध्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे वीस तर शिवसेनेचे दहा मंत्री आहेत आज अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी धनत्रयोदशी नंतर येणारा दिवाळीतला हा दिवस या दिवसापासून खऱ्या अर्थानं दिवाळी सणाला प्रारंभ होतो श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याचा जुलमी राजवटीतून सोडवलं तो हा दिवस या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्व आहे आजपासून पुढचे तीन दिवस भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा जल्लोष असेल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून चीनमधल्या फुजोर इथं सुरू होत आहे महिला एकेरीत पहिल्या फेरीत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालचा सामना चीनच्या सुन यु हिच्याशी तर पी व्ही सिंधूचा सामना रशियाच्या कार्पोआशी होणार आहे पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित के श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या हु युन याच्याशी होणार आहे तर जयरामचा पहिला सामना अव्वल मानांकित चीनच्या चेन लाँग याच्याशी होणार आहे स्पर्धेत महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा पहिला सामना जपानच्या नाओको आणि कुरुमू यांच्या जोडीशी होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार